बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बापच नाही, फक्त पाय वाढलेला असतो, अक्कल वाढत नसते. म्हणजे हे जर तुम्ही सांगत असाल की शरद पवारांच्या खूप गोष्टी आम्हाला माहिती आहेत आणि त्या आम्ही हळूहळू बाहेर काढणार आहेत, कुशाल काढा, हे असली आव्हानात्मक भाषा देऊन करू नका. शरद पवारांनी अनेक आव्हानं बघितले, अनेक आव्हानं. पोट बाहेर आलं म्हणजे तुम्ही काय फुल फिट आहात की काय? नाही पोट आलं, पोट तेच काय मोठं आहे तुमच्याकडे? काय सगळे बॉडी बिल्डर आहेत, वर्ल्ड कप म्हणजे सगळे एकदम वर्ल्ड कप वाले आहेत, काय बालिश भाषण करता, पोट दिसत, मांड्या दिसतात. पुण्याची एका वेबसाईट चोरडिया यांच्या घरी बैठक झाली होती, त्यामध्ये मला काय करायचं, कोण चोरडिया मला काय माहिती आहे. हे अंगाशाल्यावरती हे सगळे अशा बातम्या फोडायच्या असतात, त्याच्यातला हा बालिश राजकीय प्रकार आहे. राजकारणामध्ये काही मर्यादा बाळगायच्या असतात, राजकारणामध्ये कितीही शत्रू मोठा असेल काही उक्तता बाळगायच्या असतात, त्याच दिवशी संध्याकाळीच्या गोष्टी विसरायच्या असतात, ते आपल्या फायद्यासाठी नंतर काढायच्या नसतात. तुमचं प्लॅनिंग कधीपासून होतं हे स्वतःच्या मनाला विचारा. 5 वर्ष शरद पवारांचं डोकं कोणी कोणी खाल्लं हे जरा परमेश्वराला स्मरून महाराष्ट्राला सांगा. कोणकोण माणसं आहेत जी शरद पवारांना जाऊन सांगायची चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, हे जरा तुम्ही स्मरून सांगा. उद्विग्न आलेल्या अवस्थेत आलेला माणूस शेवटी काय करतो? तो असे काहीतरी पटकन निर्णय घेऊन टाकतो आणि ह्याच्यातले आम्हाला काहीच माहित नाही. पण मला हे माहिती आहेत कोण कोण जायचे त्यांच्याकडे, बीजेपीत जाऊया, बीजेपीत जाऊया, बीजेपीत जाऊया, उठले की बीजेपीत जाऊया. 2014 पर्यंत कोणी बोलत ना, कोण सत्तेत होते. म्हणजे शरद पवारांचा राजकीय प्रवास कायमचा धुळीला मिळवायचा, जो चेहरा महाराष्ट्रात पुरोगमित्वाचा त्यांनी निर्माण केलाय तो कायमचा संपून टाकायचा, पण आपण सत्तेत राहायचं हे आम्हाला नामंजूर होत. सत्ता ही आमच्यासाठी महत्वाची नाही, सत्ता ही लोकांच्या सेवा करण्यासाठी एक रस्ता आहे, पण शेवटी काही विचार काही तत्व ही जपून ठेवलेली आहेत. आणि तुम्हाला ते बाकी काहीच नको होतं, बाकी सगळं गेलं खड्ड्यात, सत्ता पाहिजे. असं अजित पवारांना आत्ताच कसं कळलं? शरद पवारांनी त्यांना 91 साली लोकसभा दिली, त्याच्यानंतर सुधाकरराव नायकांच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं, तेव्हा त्यांना कळलं नाही. 1999 साली ते 2014 सालापर्यंत सातत्याने सगळं देत गेले, तेव्हा त्यांना कळलं नाही. अहो दुसरा कोण बोलला तर ठीक आहे, आपण स्वयं आपण म्हणजे संघटना तुमच्या ताब्यात, सरकार तुमच्या ताब्यात, निर्णय तुमच्या ताब्यात, हे कोणी दिलं तुम्हाला सगळे अधिकार? असं मला काय माहित नाही तुम्ही कोणाबरोबर बैठका केल्या, काय बैठका केल्या. माझ्या बरोबर ना बोलणं झालं, ना माझ्या बरोबर फोन झाले, ना माझ्याबरोबर कुठली चर्चा झाली, आणि कोणाचीच झाली नाही. ना पवार साहेबांची झाली, ना अजित, ना त्यांची झाली. अर्थात त्यांना मी नकोच असतो काय, त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही फार बोलायचंच नाही. पण उगाच आमची नावं घेऊन आले, मी बैठक घेतली, मग आंदोलन सुरू झाली. मी आंदोलन करण्यासाठी कोणाची परवानगी मागत नाही, अगदी शरद पवारांची सुद्धा मागत. आंदोलन करायचा हा माझा तत्वाचा भाग, पटलं तिथे आंदोलन करीन, नाही पटलं तिथे नाही करणार. आंदोलन काय बळजबरीने होत नाही ना, आंदोलन हिंमत लागते करायला. लोकप्रिय आहे. 2004 साली आणि प्रफुल्ल पटेल यांना आज त्यांनी भाषण देखील सांगितले की प्रफुल्ल पटेलांकडे खूप सारे अशा गोष्टी आहेत त्या आम्ही हळूहळू बाहेर काढू, शरद पवारच्या संदर्भातल्या.
असं शरद पवार काय गोळ्याने दूध पिता असं वाटतं की काय तुम्हाला? तुम्ही काय शरद पवारांना घाबरवायला जाताय काय की आम्हाला खूप माहिती आहे, आम्हाला खूप माहिती आहे, आम्हाला खूप माहिती आहे? बस कराय बालिश राजकारण. काल आपण बोललात की बापाची चप्पल झाली म्हणजे बापाची अक्कल येत नाही, अनेक प्रकारचे असे आपण अजितदादांवर आरोप केले. आम्ही कधीही म्हणत नाही की बापाची अक्कल आम्हाला आली. बाप तो बापच असतो, पण बापापेक्षा वेगळी भूमिका ही मुलाची असू शकते. आपण ज्या ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला आपण देखील काय काय कृत्य, आपण बालिशपणाची ही अशाही देखील आपण बोललात. मग आपण केलेलं कर्मुसेच्या वेळेचं कृत्य बालिश नव्हतं का? आपण जे जबाबदारीच्या पदावर असताना जे काय कर्मुसेला मारहाण अमानुष झाली ती बालिश नव्हती का? याची सगळी उत्तरं महाराष्ट्र तुम्हाला विचारेल. आरोपासाठी आरोप करू नका. आपण देखील काचेच्या घरामध्ये राहता. एक दगड जर तुम्ही आमच्यावर मारलात तर आम्ही देखील आपल्या घरावर दगड मारू शकतो. तर तुमच्या धमक होती तर नवीन पक्ष काढायचा असं जितन रावने ट्विट केलं. आम्हाला तसं अजिबात वाटत नाही. ज्या वेळेला 90% निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार असतील, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधले लोकप्रतिनिधी असतील आणि संघटनेतले 80% जास्त लोक यांनी ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवारसाहेब यांचं नेतृत्व स्वीकारलंय, त्यावेळी नवीन पक्ष काढायची काहीही गरज नाही. राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे आणि इलेक्शन कमिशनमध्ये ॲफिडेव्हिटच्या संख्येवरनं हे प्रूव्ह होतं की जास्तीत जास्त ॲफिडेव्हिट ही अजितदादा पवारसाहेबांच्या बाजूनी दिल्लीला तिथे देण्यात आलेली आहे. ज्यावेळी शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी तुमच्या आणि जितनराव यांची मुलाखत झाली अशा अधिकार मागला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनासाठी कशाप्रकारे ओढवण्यासाठी तुम्ही लोकांना जे आवाहन विरोधी आंदोलन होतं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा पवारसाहेब नेहमी सत्य सांगतात. त्यावेळीची व्हिज्युअल्स आपण काढून बघू शकता. सर्वात प्रथम राजीनामे देण्याची प्रेस कॉन्फरन्स देखील आमच्या जुन्या ऑफिसमध्ये मीच घेतली होती आणि मी स्वतः आमचे पूर्ण जिल्हा कार्यकारिणींनी राजीनामे आदरणीय पवारसाहेबांनी दिल्यानंतर आम्ही दिले होते. 2 दिवस YCP इथली व्हिज्युअल्स आपण काढून बघू शकता. त्यानंतर जी 15 जणांची कमिटी नेमली होती ती मीटिंग ज्यावेळेला प्रदेश कार्यालयामध्ये बलाड इस्टेट इथे झाली त्यावेळेला बाहेर कोण होतं बाईट द्यायला, कोण सर्वात जास्त विरोध करायला होतं, ही व्हिज्युअल्स आहेत मीडियामध्ये.